नागरिकांना सकस व रासायनिक पदार्थमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करणे गरजेचे असून याचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. डोंगरी वस्ती गृह मैदान येथे आयोजित कृषी महोत्सवाला नाईक यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. यावेळी अण्णासाहेब मोरे, बीबीजी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले, भारतीय परंपरागत पीक पद्धती आयुर्वेद व सेंद्रिय शेती पद्धत जोपासणे आवश्यक आहे. शेतीतून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व औषध वनस्पती उत्पादनाकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत यासाठी मंत्रालयाच्या विविध योजना व शेतमाल खरेदीची व्यवस्था आहे असेही ते म्हणाले. कृषी महोत्सवाच्या माध्यम सेंद्रिय शेतीला उत्तम प्रकारे प्रोत्साहन दिले जात असल्याची त्यांनी सांगितले. जागतिक कृषी मेळावा गेले 8 वर्ष सतत गुरुमावली या जागी घडवून आणत आहे. दरवर्षी इथं येण्याची संधी आम्हाला मिळत आहे ही फार भाग्याची गोष्ट आहे. या जागतिक महोत्सवाला आपली संस्कृतीचे दर्शन, कृषी संबंधी जे काही साहित्य आहे त्या साहित्याचं मार्गदर्शन, कशा पद्धतीने त्याचा उपयोग करावा, या सर्व गोष्टीचं प्रदर्शन या महोत्सवात आपल्याला पाहायला मिळतं. आणि आपली हजारो वर्षाची संस्कृती परंपरा ही टिकवून सुटण्यासाठी आम्ही काहीतरी करू शकतो ही बाब निश्चितपणे आम्हा सर्वांच्या मनात येते. आपली संस्कृती, आपली कृषी संस्कृती ज्याने जगाला भोवळ पाडली अशा पद्धतीचं जे काही आपलं सर्व क्षेत्रात भारत हा पुढे अग्रेसर होता, परंतु काही काळानंतर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला गेलो आणि देशाच्या सर्वांच्या समाजाच्या शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी ह्याकडे आपलं दुर्लक्ष केलं. त्यामुळे एक अवकाळ म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीने या सगळ्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळाले. कृषी आणि किसान आणि शेतकरी हे खरोखरच कुठच्याही इमारतीला एक पायाचा दगड असतो, त्या दगडावरती इमारत उभी झालेली असते. आणि ही परंपरा अशा पद्धतीने एक मजबूत पाया आमच्या संस्कृतीने इथं दिलेला आहे, त्याही पायाकडे आपलं दुर्लक्ष झालं आणि आज आपण दुर्लक्ष केल्यामुळे हा पाया कुठंतरी अडबडतो आहे. त्याला एक परत संजीवनी देण्यासाठी, कारण या देशाचा पालन करता आपल्याकडे सर्व सुबत्ता असेल, परंतु जर खाण्यासाठी जर धान्य नसेल, शेतकऱ्यांनी जर काबाड कष्ट करून आपल्याला या सगळ्या गोष्टी दिल्या नसेल, तर त्या पैशाचा त्या संपत्तीचा काय उपयोग. परंतु आज ही स्थिती आली आहे की आपल्या चुकीच्या धोरणामुळे, आतापर्यंत जे धोरण आपण राबवले त्या चुकीच्या धोरणामुळे हा आपला पालन करता आज कंगाल झालेला आहे. जोपर्यंत त्यांना आपण परत पुनर्स्थापित करणार नाही, त्याला आपण स्वावलंबी करणार नाही, त्याला स्वतःच्या पार उभा राहण्याची ताकद आम्ही देणार नाही, तोपर्यंत आपला देश पुढे जाण्यासाठी आम्हाला अडचणींना सामोरे जावं लागेल. राज्य सरकारने त्या योजना, केंद्राच्या योजना आणि आपल्या सगळ्या योजना पुढे आणून या शेतकऱ्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारचं कुठलंही सहाय्य नसताना सुद्धा तुमची आर्थिक स्थिती कशा पद्धतीने मजबूत होणार आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टीला जो शरीराला शरीरात आत्मा नसेल तर काही शरीर काही करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा आत्मा भरण्याचा प्रयत्न गुरुमौली इतक्या वर्ष करत आहेत.
यावेळी नाईक यांनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेट देत नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. आयोजक आबासाहेब मोरे यांनी कृषी महोत्सव व सेवा मार्गाच्या वतीने सातत्याने वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी उत्कर्षाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी चर्चा करताना बीबीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड म्हणाले, आज देशभर कॅन्सर सारखे आजार थैमान घालत आहे. शिरोळ सारख्या एका छोट्या तालुक्यात कॅन्सरचे 31,000 रुग्ण आहेत. रासायनिक खते तृणनाशके यांचा अतिरेक वापर झाल्याने हे प्रकार घडत आहे. अण्णासाहेब मोरे यांनी हा धोका फार पूर्वीच सांगून सेंद्रिय शेतीचा मंत्र सर्वांना दिला होता, पण आपणा सर्वांचे त्याकडे दुर्लक्ष झाले. गंभीर आजारावर मात करण्यास आयुर्वेद जगात सर्वात श्रेष्ठ आहे. त्याची कास धरली तर या संकटातून मुक्तता होईल. गुरुमाऊली कॅन्सरवर सहज उपलब्ध होणाऱ्या औषधी वनस्पती सुचवितात, त्यातून रुग्ण बरे होतात. बीव्हीजी ग्रुप सुद्धा आता या क्षेत्रात उतरला असून अनेक कॅन्सर रुग्णांना आयुर्वेदिक औषधांनी बरे केल्याचे त्यांनी सांगितले. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जागतिक कृषी महोत्सव 2019 मध्ये वर्ष 8वे. हे जे कृषी महोत्सव, हे जे व्यासपीठ परमपूज्य गुरुमाऊलींनी हे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे, त्याच्यामधून जो काही आपला नाशिक विभाग आहे आणि महाराष्ट्रभरातील दुष्काळग्रस्त शेतकरी असतील त्यांच्यासाठी एक मनोबल वाढवणार आहे. त्याचं बघायला गेलं तर आपण आता हे प्रोडक्ट्स बघू शकता. त्यात मग आता करडई असेल, शेंगदाणा असेल. आमचा मराठवाड्यातला जो शेतकरी वर्ग आहे, जो की करडई ते मार्केटपेक्षा जेव्हा ह्या व्यासपीठावर आमचे जे काही सेविकेरी शेतकरी आहे ते स्वतः याचं प्रोडक्शन करतात आणि प्रोडक्शन केल्यानं प्रोसेस करून जे ऑइल आहे आपण ते तयार करून त्यांना ब्रँडिंग आणि मार्केटिंगचं काम या कृषी महोत्सव आणि सात्विक कृषीधन स्टॉलच्या मार्फत आपण करतोय. असेच सात्विक कृषीधन आणि विशेष सांगायला गेलं तर या महोत्सवामुळं शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जो मीडिएटर म्हणजे जो दुवा म्हणायला लागेल तर तो म्हणजे हा महोत्सव आहे. आणि इथं जो आम्ही गेल्या 6 ते 7 वर्षापासून याच्यामध्ये स्टॉल लावतो, त्याच्यामध्ये आम्हाला रिस्पॉन्स आणि अनुभव खूप चांगला येतो. चांगल्या लोकांसोबत कॉन्टॅक्ट होता आणि एक विचाराचे आणि एक संघाचे, जिथं ना कुठलं जात ना पात, फक्त एकच खाणारे आणि लावणारे एकत्र जोडणं हाच आमचा उद्देश आहे. धन्यवाद. श्री स्वामी सेवा.